पुलवामा हल्ल्याच्या 12 दिवसांनंतर भारताने पाकिस्तानला त्यांच्याच घरात घुसून चांगलीच अद्दल घडवली. भारतीय हवाई दलाच्या या कामगिरीनंतर प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली. पण सुधरेल तो पाकिस्तान कसला? इतका झटका बसूनही पाकने आपल्या नापाक कुरापती सुरूच ठेवल्या आहे. मंगळवारी पाकिस्तानने F-16 हे विमान भारताच्या हवाई हद्दीत घुसवले, पण बहादूर भारतीय हवाई दलाने पाकचे हे विमान हवेतच पाडले. भारताच्या 6 MiG-21 विमानांनी पाकच्या विमानांना अक्षरशः पळवून लावलं. पण या कारवाई दरम्यान भारताचे 1 MiG-21 विमान क्रॅश झाले, तर एक पायलट बेपत्ता झालाय. बेपत्ता पायलट आमच्याच ताब्यात असल्याचा दावाही पाकनं केलाय. दरम्यान रात्रभर पाकनं सीमेलगत गोळीबार सुरूच ठेवला होता. याला प्रत्युत्तर देताना भारताने पाकच्या 5 चौक्या उद्ध्वस्त केल्या. भारताने घेतलेल्या बदल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाक धडपड करतय, पण भारतीय सेना पाकचे नापाक मनसुबे उधळून लावतय. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर देशातील विमानतळे आणि महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तसेच पाकिस्तानमधून जाणारी हवाई वाहतूकही अन्य मार्गे वळवण्यात आली आहे. चिघळलेली परिस्थिती बघता केंद्र सरकारनेही संरक्षण मंत्रालयाला शस्त्र खरेदीसाठी 2700 कोटी रुपये मंजूर केलेत. दरम्यान सायंकाळी उशिरा पाकच्या पंतप्रधानांनी भारतापुढे चर्चेचा प्रस्ताव ठेवला, त्यामुळे भारताच्या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तान घाबरला हे स्पष्ट आहे. पवन बोरस्ते, दक्ष पोलीस न्यूज.